कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने कोरोना उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ तालुक्यात 74 तर जिल्ह्यातील इतर तालुक्यात 21 असे एकूण 95 कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यातही यवतमाळ शहर, पुसद, पांढरकवडा, दिग्रस या शहरात ही संख्या अधिक आहे. या 3 नगरपरिषद क्षेत्रात प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. या 3 शहरात दररोज 500 स्वॅब घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जेथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तो रहिवासी भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याच अनुषंगाने आज जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यात 74 कंटेनमेंट झोन तर इतर तालुक्यात 21 ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले.